हात्रस येथील कथित बलात्काराच्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी काँग्रेस नेता प्रियंका गांधी निघाल्या होत्या यावेळी युपी पोलिसांनी प्रियंका गांधींसोबत गैरवर्तन केल्याचा दावा करणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दिल्ली आणि नोएडा फ्लायओव्हर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केला त्यावेळी प्रियंका गांधी स्वतः रस्त्यावर उतरल्या आणि लाठीचार्ज रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक पोलीस कर्मचारी प्रियंका गांधी यांना रोखण्यासाठी त्यांचा कुर्ता खेचताना दिसत आहे या प्रकारचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट करत म्हटलं आहे की योगी राजी योगीजींच्या राज्यात महिला पोलीस नाहीत का राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विट करत म्हटलं भाजपवालो करारा जबाब मिले का प्रियंका गांधींच्या यांच्याशी गैरवर्तन करण्याच्या या प्रकाराबद्दल संपूर्ण देशातून योगी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे